हाय फ्रेंड्स, कशा मजेत ना? दिवाळीची तयारी चालू आहे ना? तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आज माझ्या सासूबाईच्या पद्धतीचा एक नुसखा सांगणार आहे। सासूबाई कशा थंडीमध्ये मॅनेज करतात केसांना, चेहऱ्याला वगैरे, तर ते तुम्ही पण ट्राय करा। खूप महत्त्वाची टिप्स आहे बघा। माझ्या सासूबाई आहे ना, थंडीमध्ये काय करतात म्हणजे तसे पण त्या रेग्युलर केसांना तेल लावतात। म्हणजे आंघोळी आपण जेव्हा करतो ना, डोकं धुतो तेव्हा बाथरूममध्येच तेल लावतात आणि केस विंजरून घेतात, त्याच्यावरती पाणी घेतात। परत त्यानं त्या म्हणतात खूप लवकर केस वाढतात आणि दाट पण होतात। त्यांचे केस खूप लंबे पण आहेत आणि दाट पण आहेत। आणि त्यांना आपले म्हणजे तो जे पाणी असं तेलाचं ते आपल्या अंगावरती पडतं ना, मग त्यानं पण आपला चेहरा अंग पूर्ण असं नरम पडतं, थंडीमध्ये कडक होत नाही, असं उरल्यासारखं वाटत नाही। आणि छोट्या मुलांना जेव्हा आपण आंघोळ घालतो तेव्हा ते छोटे मुलं आता थंडीमध्ये खेळतात बाहेर आणि मातीमध्ये वगैरे, तर खूप त्यांचे हातपाय असे उरल्यासारखे होतात, तडकल्यासारखे। तर त्यासाठी पण त्यांना जेव्हाही आपण आंघोळ घालू तेव्हा त्यांना तेल लावायचं, आंघोळ घातल्यानंतर लगेच। आणि तेल लावल्यानंतर परत एक बकेट पाणी, म्हणजे एक तांब्याभर पाणी, एक बकेट नाही एक तांब्याभर पाणीच त्यांच्या डोक्यावरतून टाकायचं। म्हणजे त्यांना एकदम नरम असेल, त्यांची पण त्वचा होऊन जाते, हातपाय उरलेले असतील ते असतील तर नरम पडतात बहुत्याने। आणि जेव्हा आपण शेतातून येतो तर खूप थकलेले असतो, त्यानंतर पण गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्याने हातपाय धुवायचे, रिलॅक्स वाटतं आणि असं थोडं बरं पण वाटतं। आणि त्या पानामध्ये पण दोन तीन ठेप तेल टाकायचं, खोबऱ्याचं तेल, एकदम नरम स्किन पडते। आंघोळीच्या पाण्यात पण तसंच करायचं, जेव्हा आपण आंघोळीला पाणी पाडतो म्हणजे आंघोळी पाणी काढतो तेव्हा आपण त्यामध्ये दोन तीन थेंब असं 4 ते 5 थेंब पाण्यामध्ये तेल टाकायचं खोबऱ्याचं, ते गरम पाण्याच्या बकेटीमध्ये, आणि नंतर त्यांना आंघोळ करायची। त्यामुळे आपली स्किन एकदम छान होते, अशी नरम पडते, तडतड होत नाही। नाहीतर थंडीमध्ये खूप तडतड होतं बघा, आणि शेतात गेल्यानंतर तो खूपच होतं कापसाच्या दिवसामध्ये तडतड। तर हा उपाय केल्यानंतर नरम पडतं जरा अंग पण आपलं, आणि असं उरल्यासारखं फाटल्यासारखं वाटत नाही ओठं वगैरे हातपाय। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ट्रिक कशी वाटली माझ्या सासूबाईची ते पण मला सांगा कमेंटमध्ये। आणि परत तुम्हाला मी सासूबाईच्या बऱ्याच ट्रिक सांगणार आहे, तर सासूबाई काय काय करतात तर वेगळ्या ट्रिक, म्हणजे आपल्या नवीन पिढीच्या लोकांना इतकी माहिती नसती, पण ती जुने लोक असतात ना त्यांना खूप माहिती असते, म्हणजे स्किनविषयी किंवा केसांविषयी खूप भरपूर। ते केस धुताना पण कधी पण शिके काही लावतात, आपण कोणता पण शॅम्पू यूज करतो ते शॅम्पू यूज करत नाही। बरेच लोक असे खूप ट्रिक आहेत त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या, त्या पण मी तुम्हाला शेअर करेल। आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला त्याचा अपडेट भेटेल आणि माझे सासूबाईचे नवीन नवीन नुसखे तुम्हाला पाहायला भेटतील आणि पार्लरचेही मी जे व्हिडिओ टाकतात ते पण तुम्हाला पाहायला भेटेल। तर बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बी टेक केअर।